संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून धक्कादायक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. 23/3/2023 ला हे धक्कादायक परिपत्रक निघालेलं आहे आणि यामुळेच कर्मचाऱ्यांना एक प्रकारे वेतनातून कपात होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्या. तर यामध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी दिनांक 14/3/2023 पासून राज्यव्यापी संप करण्यात आला होता. हा संप दिनांक 20/3/2023 रोजी पर्यंत सुरूच होता. सदर संप संपल्याची अधिकृत घोषणा कर्मचारी संघटनांकडून दिनांक 21/3/2023 रोजी करण्यात आली होती. या संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक परिपत्रक प्रशासनाकडून काढण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना सदर परिपत्रक सादर करण्यात आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की दिनांक 14/3/2023 पासून विविध संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सहभागी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माहेर जानेवारी 2023 चे वेतन अदा करताना संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप कालावधीमधील वेतन वजावट करून मासिक वेतन अदा करण्यात देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या संप कालावधीमधील वेतनाबाबत शासन स्तरावरून आदेश सूचना निर्गमित झाल्यानंतर या संप कालावधीमधील वेतनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आदेश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करू नये असा आदेश प्रशासनाला दिला असताना देखील प्रशासनाकडून वेतन कपातीचे परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहेत. या संदर्भात दिनांक 23/3/2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर परिपत्रक आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो. तर या परिपत्रकामध्ये बघा देण्यात आलेला आहे शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी दिनांक 23/3/2023 हे परिपत्रक आहे. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना दिलेला आहे. तर यामध्ये विषय दिलेला आहे की 14/3/2023 रोजीच्या बेमुदत संपामध्ये सामील झालेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबत आणि यामध्ये म्हटलेलं आहे की विविध संघटना यांनी पुकारलेल्या संपामध्ये आपल्या तालुक्यातील समिती शिक्षक शिक्षकेतर यांच्या माहे 2023 चे वेतन अदा करताना संबंधित शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचा संप काळातील वेतन वजावट करून मासिक वेतन मागविण्यात यावे आणि संप कालावधील वेतनाबाबत शासन स्तरावरून आदेश सूचना निर्गमित झाल्यानंतरच आपणास कळविण्यात येईल. तर एकंदरीत यावरून असे लक्षात येते की संप पुकारल्यानंतर जे काही त्या दिवशींचं जे काही कामकाज होतं ते प्रभावित झालं असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच तो एक सुट्टीचा किंवा खंडित सेवेचा कालावधी धरून त्या कालावधीमधील वेतन काढण्यात येऊ नये अशी एक भूमिका या ठिकाणी राज्य सरकारकडून किंवा राज्य सरकारच्या यंत्रणेकडून घेण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याबद्दल आता समन्वय समिती किंवा कर्मचारी संघ काय निर्णय घेते ते पाहणे महत्त्वाचं असेल. आशा करतो की या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ही जी माहिती होती महत्त्वाची ही देण्यासाठी मी एक यशस्वी पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करावा आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका. चला तर मी आता भेटतो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.